हॅलो फ्रेंड्स बघतीस किचनमध्ये आज आपण बघणार आहोत हॅपी हॅपी बिस्किटपासून केक कसा बनवायचा तो पण दोनच इन्ग्रेडियंट्समध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने तर मी ते चार हॅपी हॅपी बिस्किट घेतलेले आहेत आणि इनो घेतलेला आहे एक सॅशे तर चार हॅपी हॅपी बिस्किट्स आहेत ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतले आहेत यात चॉको चिप्स पण असतात त्याच्यामुळे एक्स्ट्रा चॉकलेट टाकायची गरज नाही आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित ह्याची फाईन अशी पावडर तयार पावडर पावडर ले 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 करून घ्यायची आहे आपल्याला अतिशय बारीक म्हणजे ह्याच्यामध्ये असे सॉलिड जे पार्टिकल्स असतात ते नाही राहिले पाहिजे व्यवस्थित ह्याची पावडर फाईन बारीक झाली पाहिजे तर ही पावडर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी फक्त साखर घेतलेली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हिला मी आता ग्राइंड करून घेणार आहे आणि ह्याची पण फाईन पावडर तयार करून घेणार आहे आता ही जी पावडर आहे बिस्किटची आणि साखरेची ती आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे ॲक्च्युली बिस्किटमध्ये ऑलरेडी शुगर असते पण थोडासा गोडवा आणखी येण्यासाठी केकला बेक झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी आणखी थोडासा साखरेचा सा समावेश केलेला आहे आता मी इथे दूध घेतलेलं आहे अर्धा ग्लास आणि हे गरम करून नंतर थंड करून घेतलेला आहे नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं आहे तर हे याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला ॲड करायचं आहे आणि केकचे जे आपण बॅटर तयार करतो आहे ह्याच्यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत त्याच्यामुळे व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचं आहे थोडं थोडं दूध ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे व्यवस्थित जेव्हा मिक्स करतो तेव्हा तुम्ही बघू शका त्याला चॉकलेटचं कसं टेक्स्चर आलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पण अगदी केकच्या बॅटरसारखी झालेली आहे तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळाला पण साईडला ठेवून घेऊया जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही आणखी चॉको चिप्स किंवा ड्रायफ्रूट काजू बदामी ॲड करून घेऊ शकता आता इथे मी काय केलेलं आहे एक बेकिंग ट्रे घेतलेला आहे आणि आतमध्ये मी थोडं ऑइल स्प्रेड करून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बटर किंवा तुपाचा वापर करू शकता आणि व्यवस्थित याला मी सगळीकडे लावून घेते कारण केक जो आहे तो आपल्या केकचा जो बेकिंग ट्रे आहे त्याला चिटकायला नको म्हणून एकीकडे एक मी काय केलेलं आहे प्रीहीट करायला ठेवलेलं आहे कुकर तर आता मी ह्या जे बॅटर आहे केकचं त्याच्यामध्ये हा इनूचा पूर्ण सॅशे ॲड करून घेतलेला आहे आणि ह्याला व्यवस्थित फेटून घेते तर फेटून घेताना काय करायचं आहे आपल्याला ही स्टेप एकाच साईडनी करायची आहे म्हणजे चमचा आपण जर उजव्या साईडने फिरवतो हो आहे तर तो उजव्या साईडनी फिरवायचा तर आता हे बघू शकता तुम्ही केकचं बॅटर अतिशय फ्लफी आणि लाईट झालेलं आहे एकदम हलकं झालेलं आहे इनो ॲड केल्यामुळे आता हे फुलच चाललेलं आहे त्याला जास्त वेळ बाहेर नाही ठेवायचं लगेच हे मिक्स करून झाल्यावर बेकिंग ट्रेमध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ह्याला टॅप करून घ्यायचं आहे जर इनो आधीच ॲड करून ठेवला आणि जर साईडला ठेवून दिलं हे बॅटर तर केक बिलकुल राईज होणार नाही फुगणार नाहीच तो तर त्याच्यामुळे काय करायचं आहे ह्याला आपण टॅप करून घेऊया म्हणजे एअरबल्स नको राहिला केकच्यामध्ये आणि एकीकडे एक मी कुकर प्रीहीट करत ठेवलेला तर आता तुम्ही बघू शकता मी ह्याच्यामध्ये खाली मीठ ॲड केले आणि एक प्लेट ठेवली आहे तर आता ह्याला आपल्याला काय करायचं आहे पंधरा मिनटं फास्ट गॅसवर ठेवायचं आहे व्यवस्थित पॅक करून म्हणजे याच्यामध्ये व्यवस्थित जे गॅस तयार झालेला आहे काय हीट जमा झालेली आहे ती आतमध्ये व्यवस्थित स्प्रेड होईल आणि पंधरा मिनटानंतर गॅस मिडियम करून घ्यायचा आहे तर आता इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि भांडं व्यवस्थित थंड झालेलं आहे तर गरम गरम केक कधीच नाही काढायचा नाही तर तो तुटतो तर ता त्याला व्यवस्थित थंडा करून घेते मी आणि त्याच्यानंतर आपण याला डिमोल्ड करूया तर डिमोल्ड करू झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल की केक किती परफेक्ट झालेला आहे आणि मधूनही व्यवस्थित स्पॉन्जी आहे आणि बिलकुल कच्चा राहिला नाही आणि याच्या कडाई व्यवस्थित साईडने सुटलेल्या आहेत म्हणजे केक आपला व्यवस्थित शिजलेला आहे त्याला आणखी शिजवलं तर हा कडक होत जाईल तर त्याच्यामुळे जा एवढा शिजवायचा आहे ह्याची कुकिंग प्रोसेस आहे ती जवळपास फोर्टी फाय मिनिट्सची होती तर आता हा आपण डिमोल्ड करून घेऊया व्यवस्थित थंड झालेला आहे हा तर आता याला आपण डिमोल्ड करूया तर आता डिमोल्ड करण्यासाठी सगळ्यात प्रथम याला वरून टॅप करायचा म्हणजे ह्याच्या कडा हा व्यवस्थित सोडेल जे बॉटमला ले चिटकलेल्या आहेत त्या आणि हा जे भांडा आहे तो आपण काढून घेऊया वाव तर तुम्ही बघू शकता की ते व्यवस्थितपणे हा केक निघालेला आहे बिलकुल कुठे चिटकलेला नाही आहे व्यवस्थित सॉफ्ट आणि स्पंजी बनलेला आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि थंड थंड सर्व करू शकता किंवा हवं असले तर चॉकलेट सिरपही ॲड करू शकता ॲज अ टी टाईम स्नॅक म्हणूनही तुम्ही हा खाऊ शकता तसंच आता क्रिसमस जवळ आली आहे तर क्रिसमसलाही अशा प्रकारे तुम्ही केक नक्की बनवू शकता तर आता आपण याला कट करून बघूया आतून कसा झालेला आहे तो करून दाखवायच्या आधी तुम्हाला मी दाखवते साईडून ह्याच्या कडा बघा तुम्ही ह्याचं जे इनो टाकल्यामुळे व्यवस्थित केक राईट झालेला आहे म्हणजे व्यवस्थित वरच्या दिशेने फुगलेला आहे खाली बसलेला नाही आहे बिलकुल हा तर आता ह्याला तुम्हाला मी कट करून दाखवते कशाप्रकारे हातून शिजलेला आहे तो आणि ह्याची टेस्ट पण अप्रतिम लागते म्हणजे असं वाटतच नाही हा केक बिस्किटपासून बनवलेला आहे खूप सुंदर लागतो तर आता तुम्हाला बघू शकता तुम्ही इझिली हा केक कट झालेला आहे तर आता ह्याला आतून आपण टेक्स्चर चेक करूया कसा आहे तर हे बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि स्पंजी आणि लाईट टेक्स्चर आलेला आहे तर तुम्ही अशा प्रकारे बिस्किटपासून केक नक्की बनवू शकता खूप इझी आणि सोप्या पद्धतीने तर नक्की घरी बनवा आणि तसंच बघतीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये किंवा नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय